नमस्कार. आपण मनुष्य प्राणी, रोजच्या रोज दैनंदिन व्यवहारामध्ये अनेक समस्यांना तोंड देत 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 आपण पुढे जात असतो. त्या समस्यांना तोंड देताना आपल्या शरीरामध्ये काही बदल होत असतात. त्या बदलांमध्ये एक मोठा फरक आजकाल तरुणांमध्ये जास्त जाणवत आहे, तो म्हणजे डोकेदुखी. आणि डोकेदुखी, काही जणांना पूर्ण डोकेदुखी होती, ती एखादी गोळी घेतली किंवा थोडीशी विश्रांती घेतली की ती डोकेदुखी कमी होती. पण काही जणांमध्ये हा इतकी डोकेदुखी होती की अर्ध डोकं दुखायला लागतं, अगदी ह्या भागापासून वर असं डोकं दुखायला लागतं. आणि त्या डोकेदुखीने ती व्यक्ती किंवा ती महिला एवढी त्रस्त होऊन जाती की त्याच्यावर काय करावा उपाय हे समजत नाही. डॉक्टरांकडे गेले, गोळ्या घेतल्या आणि तेवढ्यापुरतं ते आपल्याला कमीसुद्धा वाटायला लागतं. पण नंतर नंतर तो त्रास आठवड्याला व्हायला लागतो, 15 दिवसाला व्हायला लागतो आणि नंतर तर सतत व्हायला लागतो. मग आपण काय करायचं म्हणून आपल्याला लगेच चिंता वाटायला लागते. तर चिंता करण्यासारखं तसं त्याच्यामध्ये काही नाही. आपण थोडासा ताण आपल्या शरीरावरचा कमी करायचा आहे. एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की कोणत्याही गोष्टीची चिंता केल्यामुळं कोणतीही समस्या सुटणार नाही आहे. त्यामुळं पहिल्यांदा चिंता पूर्ण सोडून द्यायची नाही, कारण तो मनुष्याचा स्वभावच नाही. चिंता थोडीशी कमी करायची, कोणत्याही गोष्टीची चिंता थोडीशी कमी करायची. आणि आणखीन एक म्हणजे ह्या अर्धशिशीसाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपली तुळशीतली चिकण माती जी असती ती घ्यायची. तर किती घ्यायची, तर 2 चमचे वगैरे तुम्ही एवढीशी माती अशी घेऊ शकता, अगदी एवढी. आणि ती आपल्या तांब्याचा पेला जो असतो किंवा तांब्याचं भांड, पेलाच असायला पाहिजे असंही काही नाही, तांब्याचं भांड त्याच्यामध्ये ती माती घालायची आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी किती घालायचं, तर ती माती भिजून वर पाणी येईल इथपर्यंत ते पाणी घालायचं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गाळून घ्यायचं आहे आपल्याला. ती चिकण मातीचं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला प्यायचं आहे. तर ते पाणी पिल्याने सुद्धा आपला हा अर्धशिशीचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो. अगदी सोपं आहे, ह्याच्यामध्ये 1 रुपयाही तुमचा खर्च होणार नाही. आणि अगदी सोप्यातला सोपा उपाय करून तुम्ही ही अर्ध डोकेदुखी कमी करू शकता. आणखीन एक उपाय आहे की तुम्ही चांगल्या तुपातली जिलेबी गरुड खाऊ शकता. 3 दिवस तुम्ही चांगल्या तुपातली जिलेबी जर सतत खाल्ली, ती जिलेबी रोज करायला पाहिजे असंही काही नाही, तुम्ही एकदाच करून ठेवून 3 दिवस ती जिलेबी रोज सकाळी उठल्या अनोशपोटी ती जिलेबी खायची. त्या जिलेबी खाण्यामुळे सुद्धा हा तुमचा, इंग्लिशमध्ये त्याला मायग्रेन असं म्हटलं जातं, आपण अर्धशिशी म्हणतो मराठीमध्ये, तर अर्धशिशी कमी होते. किती सोपा उपाय आहे हा, सोप्या उपायाने तुमची अर्धशिशी कमी होऊ शकते. हा झाला आपला एक भाग, ह्यानी कमी होतच होतं. पण कधी ते अर्धशिशी होऊच नाही, ह्याच्यामुळे आपण काय करायचं आहे. मग या अर्धशिशी होते कशामुळे, तर मी तुम्हाला सांगितलं की आपण चिंता केल्यामुळे, आपली नीट झोप न झाल्यामुळे. आणि अजून एक ह्याला मोठं कारण आहे की पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये जास्त झाल्यामुळे. आपल्या शरीराला 4 ते 5 लिटर पाणी खूप आहे दिवसभरात. पण काही जणांना सवय असते की माझा पोट स्वच्छ व्हायला पाहिजे, माझा कोठा साफ व्हायला पाहिजे, म्हणून भरपूर पाणी 7 लिटर 8 लिटर पाणी पिलं जातं. आणि जास्त पाणी पिण्यामुळे सुद्धा आपला अर्धशिशीचा त्रास आपल्याला वर व्हायला लागतो. म्हणून पाणीसुद्धा प्रमाणात पिलं पाहिजे, कारण जेवढं तुम्ही जास्त शरीराला जितकं पाणी पाहिजे तितकंच पाणी आपण पिलं पाहिजे. जास्त पाणी पिण्याने आपल्या शरीरात पाण्याची पातळी सुद्धा वाढल्यामुळे आपल्याला अर्धशिशीचा त्रास होऊ शकतो. म्हणून पाणीसुद्धा आपण प्रमाणात पिलं पाहिजे. आणि आणखी एक म्हणजे का होतो हा अर्धशिशीचा त्रास आपल्याला, तर नीट झोप न झाल्यामुळे. म्हणून आपण कमीत कमी 6 तास झोप घ्यायला पाहिजे. 10 झोप तुम्ही, 5 उठला पहाटे तरी तुमची झोप पूर्ण होऊ शकते. ह्या एवढं केल्याने सुद्धा तुमचं अर्धशिशी कमी होऊ शकते. आणखी
आणि मग आपल्याला कोणत्याच अर्धशिशी असं नाही, कोणत्याच शरीर दुखीचा त्रास होत नाही. म्हणून हा प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम तुम्ही रोज 3 मिनिटं किंवा 5 मिनिटांपर्यंत करू शकता. मी तुम्हाला दाखवणार आहे प्राणायामासाठी काय करायचं आहे, की तुम्ही सुखासन, पद्मासन किंवा वज्रासन मध्ये बसू शकता. मी आज पद्मासन मध्ये बसून तुम्हाला दाखवते. असं पद्मासन मध्ये तुम्ही बसू शकता आणि पद्मासनामध्ये बसायचं आहे ही आपली ध्यान मुद्रा करायची आहे. आणि हा श्वास, दीर्घ श्वास, छाती भरून श्वास घ्यायचा आहे. घेतलेला श्वास सोडायचा. जेवढा वेळ श्वास घ्यायचा